माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याचा दावा. घटनेमध्ये अनिल देशमुख जखमी. नरखेड इथली सांगता सभा आटोपून येत असताना घडली घटना. भाजपनं हल्ला केल्याचा अनिल देशमुख यांचा संशय. सर, हा देशमुखांचा स्टंट असल्याचा भाजपचा दावा. अनिल देशमुखांवरती नागपूरमधल्या मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार. रुग्णालयामध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यावर वाद. अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवार पक्षाचे कार्यकर्त्यांची काटोल पोलीस ठाण्यामध्ये धाव. दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची केली मागणी. देशमुखांवरच्या हल्ल्याचा सुप्रिया सुळेंकडून निषेध. हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा. अनिल देशमुखांवरील हल्ला निषेधार्य. दगडफेकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांनी स्वतःवरती हल्ला करून घेतला. परिणय फुके यांचे देशमुखांवरती गंभीर आरोप. एकूणच प्रकरण संशयास्पद. फुकेंचं वक्तव्य. राज्यात खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू. अनिल देशमुखांवरच्या हल्ल्याची सखोल चौकशी व्हायला हवी. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात सत्ताबदल होणं अटळ असल्यानं हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरू. अनिल देशमुखांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरेंची फूट. गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये माजी गृहमंत्र्यांवरती भ्याड हल्ला. हा राजकीय हल्ला. अनिल देशमुखांवरती झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊतांचा फडणवीसांवरती हल्ला बोल. यावेळी सिद्दीकींच्या हत्येचाही राऊतांकडून उल्लेख. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून निषेध व्यक्त. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये प्राणघातक हल्ला होतो. राज्यात कायद्याचं राज्य की गुंडांचं? थोरातांचा सवाल. काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्यावरती झालेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाकडून गांभीर्यानं चौकशी केली जाईल. लवकरच घटनेमागील तथ्यांचा शोध घेऊ. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांचं आश्वासन. वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल देशमुख यांच्या हल्ल्याचा तपास करणार. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ल्याचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडूनही जाहीर निषेध. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातील उमेदवाराच्या गाडीवरती हल्ला. अपक्ष उमेदवार सुरेश सुनावणे यांची गाडी अडवून जमावाकडून दगडफेक. सुनावणेंसह जखमी झालेले लोक रुग्णालयात दाखल. धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसळ यांच्या बहिणीवरती चाकूनं जीवघेणा हल्ला. अमरावतीच्या सातेफळ जवळची घटना. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा राडा. भाजपचे राहुल ढिकले आणि शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गीते हे यांचे कार्यकर्ते आमने सामने. ढिकलेंच्या कार्यकर्त्यांनी गीतेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीची तोडफोड केली. पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला. शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. पालघरच्या विष्णूनगर भागातली घटना. संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये मतदान कार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडलं. आपल्याला मत देणार नाही तशा लोकांनी मतदान करू नये म्हणून 1500 रुपये देऊन मतदान कार्ड जमा केलं जात असल्याचा आरोप. पराभव दिसू लागल्यामुळे पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करतायत. संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले. विधानसभा आचारसंहिता काळामध्ये राज्यात 660,16,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त. तर आचारसंहिता भंगाच्या 8,668 तक्रारी या निकाली. नाशिकमधल्या नामांकित हॉटेलमध्ये सापडले कोट्यवधी रुपये. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई. 5 कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती. नाशिक पोलिसांनी रकमेसह गाडी घेतली ताब्यात.
मुंबईमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात. मुंबईमध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मात्र चोख बंदोबस्त. मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ 1,22,00,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मुंबईमध्ये 53,000 उपनगरामध्ये 2,00,000 अधिक नवे मतदार 10,000 अधिक मतदान केंद्रांवरती पार पडणार मतदानाची प्रक्रिया. महाराष्ट्रातील मतदानासाठी गोवा सरकारनं 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केली सुट्टी. गोव्यामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्रात येऊन मतदान करता यावं यासाठी जाहीर केली सुट्टी. राहुल गांधींनी एक है तो सेफ है ची पत्रकार परिषदेत उडवले खिल्ले. तिजोरीतून काढले मोदी अदानी आणि धारावीचे पोस्टर. धारावीची जमीन हिसकावून अदानींना देण्यात येते. अदानींना पंतप्रधान मोदींचा पूर्ण पाठिंबा आहे राहुल गांधींचं वक्तव्य. राहुल गांधींच्या टीकेला विनोद तावडेंचं जोरदार प्रत्युत्तर. एक है तो सेफ है इनके दिमाग में शेख है. तावडेंची टीका तर यूपीए सरकारमध्येच अदानींची भरभराट झाल्याचा आरोप. देवेंद्र फडणवीसांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. केवळ घरं आणि पक्ष फोडण्याचं काम त्यांनी केलं. सुप्रिया सुळेंची टीका. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे काँग्रेस सोबत जाणार नाही. मात्र उद्धव ठाकरे काँग्रेसच्या कुशीत जाऊन बसले. जेपी नड्डा यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. प्रचार संपण्याच्या पूर्वी उद्धव ठाकरेंचा मतदारांसाठी संदेश. मतदारांना केलं भावनिक आवाहन. उद्धव ठाकरे आज सहकुटुंब घेणार आई तुळजा भवानीचं दर्शन. प्रचाराची सुरुवात ठाकरेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनानं केली तर शेवट तुळजा भवानीच्या दर्शनानं करणार. एकनाथ खडसेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा. तब्येत ठीक नसल्यानं यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंकडून स्पष्ट. मालेगाव ओट जिहादच्या मास्टरमाइंडकडे 5 अकाउंट. दुबईतून 100 कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन समोर आल्याची किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये शिवसेनेला आमचा कोणताही पाठिंबा नाही. व्हायरल होणारं पत्रक फेक. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांची माहिती. महाराष्ट्रातील शीख बांधवांचा महायुतीला जाहीर पाठिंबा. संत ज्ञानी हरनाम सिंग खालसा यांची मुंबईमध्ये मोठी घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 विधानसभेच्या जागा शिवसेना भाजप युती जिंकेल. महायुतीला 161 पेक्षा जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा युतीची निर्विवाद सत्ता येईल. नारायण राणे यांना विश्वास. राज्यात काँग्रेसचे 80-85 उमेदवार निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या 125 वर जागा येतील. नाना पटोलेंकडून भाकी. जनतेनं माझ्यावरती प्रेम केलंय त्यामुळे त्यांनी माझ्याकडून अपेक्षा बाळगणं स्वाभाविक. मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय शेवटी हायकमांड घेणार. नाना पटोलेंचं मुख्यमंत्रीपदासंदर्भात वक्तव्य. शिकपचे अतुल म्हात्रे यांना मनोज जरांगे यांचा पाठिंबा. पेणमध्ये पत्रकार परिषद घेत अतुल म्हात्रे यांनी दिली माहिती. आरक्षणासाठी नाही तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस. कालीचरण महाराजांकडून जरांगेंचा राक्षस असा उल्लेख. हिंदू हितांबाबत बोलणाऱ्यांनाच मतदान करण्याचं केलं आवाहन. कालीचरण महाराज यांच्या काल झालेल्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाही. जरांगे पाटील यांचा आदर करतो. कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावरती संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावरती सुनावणी. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला. कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये ईडीकडून अटकेत.
अक्षय शिंदेंच्या कथित एन्काउंटरवरती सीआयडीनं केलेल्या तपासात अनेक त्रुटी. न्यायालयीन चौकशी करता पोलीस कागदपत्र देत नसल्याची दंडाधिकाऱ्यांची माहिती. हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. नाशिकमधला भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. भाजपचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांना तडीपारीची नोटीस. शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांचा नातेवाईक असल्यामुळे पोलिसांसोबत संगनमतानं नोटीस. बोडकेंचा राहुल डेक्लेनवरती निशाणा. पनवेल उरणमधून निवडून आलो तरी शेकाप महाविकास आघाडीचाच घटक पक्ष म्हणून राहणार. पनवेलचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट. पनवेल उरणमध्ये ठाकरे गट आणि शेकापकडून दोन उमेदवार रिंगणार. सांगोल्यातील गद्दारीचा डाग 23 नोव्हेंबरला पुसायचा आहे. संजय राऊत यांचं भाषणाच्या दरम्यान मतदारांना आवाहन. शहाजी बापूंचं नाव खोके पाटील. राऊतांची टोलेबाजी. उद्धव ठाकरेंनी जाहिरातीमध्ये कोविडची उपलब्धी संदर्भात माहिती दिलेली आहे. कोविडची कमाई कोणाच्या खात्यामध्ये गेली याचंही उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं. किरीट सोमय्यांची मागणी. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवारांसाठी शरद पवारांची सांगता सभा. रोहित पवारांना मंत्री करण्याचे शरद पवारांकडून संकेत. इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातामध्ये फोटोनं वेधलं लक्ष. जिकडे भातारा जातंय तिकडे चांगभलं होतंय अशा आशयाचं पोस्टर प्रतिभा पवारांच्या हाती. नारायण राणेंना पुन्हा शिवसेना घेऊ नये यासाठी काही झारीच्या शुक्राचार्यांनी मिठाचे खडे घातले. नीलम गोऱ्हे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका. घाटकोपर पूर्वमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार राखी जाधव यांचा भाजपचे उमेदवार आणि आमदार पराग शहा यांच्यावरती आरोप. विकास कामांच्या नावावर सुमारे 51.50 कोटी निधी भ्रष्टाचार केल्याचा आरोप. नांदेडमधील नायगाव मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश पवार यांची प्रचारसभा गावकऱ्यांनी उधळून लावली. राजेश पवार यांचं मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. करवीरचे जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला. संताजी घोरपडे यांची गाडी अडवून काठी आणि धारदार शस्त्रानं हल्ला. घोरपडेंच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत. धुळ्याच्या वडजाईमध्ये महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचाराची रिक्षा फोडली. रिक्षाच्या इंधन टाकीमध्ये अज्ञातानं साखर आणि चहा पावडरही टाकली. मालाड पश्चिमेमधील हरबादेवी मंदिरामध्ये पियुष गोयल यांचा कोळी बांधवांसोबत संवाद. गोयल यांनी कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षामध्ये समझोता. पाथरीमध्ये सईद खान यांना वंचितचा पाठिंबा तर जिंतूरमध्ये रासपचा वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना पाठिंबा. प्रचार संपल्यावरती संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांसह वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला. केळकर भाजपचे ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार. प्रचारसभा संपल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांनी घेतला भेळ खाण्याचा आस्वाद. मतदान केंद्रांवरील मोबाईल बंदीच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांकडून दाखल याचिका हायकोर्टानं फेटाळली. मतदान केंद्रावरती मोबाईल वापरावरील बंदी योग्य असल्याचं हायकोर्टाचं मत. मुंबईमध्ये 6,567 पोलिसांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क. सर्वाधिक 1,407 जणांचं मतदान कुलाबा मतदारसंघात. मुंबईमध्ये 1,956 ज्येष्ठ नागरिक आणि 198 दिव्यांग अशा 2,154 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क. माहीममध्ये सर्वाधिक 593 जणांनी केलं गृहमतदान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.